देशातली कोरोनाची स्थिती लक्षात घेता चारधाम यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। 14 मे पासून चारधाम यात्रा सुरू होणार होती। उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ही माहिती दिली। उत्तर प्रदेशमध्ये वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं आहे। केवळ मंदिरातले पुजारी हे दररोज पूजा करतील, मात्र भाविकांसाठी यात्रा रद्द करण्यात आलेली आहे। चारधाम यात्रा को लेकर के अभी जिस तरह कोविड है तेजी से बढ़ रहा है, उसको देखते हुए स्थगित किया जाता है और साथ ही केवल पुजारी वही वहां पूजा पाठी करेंगे, बाकी कोविड को देखते हुए सभी मैं कह सकता हूं स्थगित इसको हम कर रहे हैं।